पोस्टाची गोष्ट हसायचं मस्त पोस्ट ऑफिस उघडं आहे लवकरच. पोस्ट ऑफिस उघडं आहे ही मालिका आत्ता आपल्या भेटीला येणार आहे लवकरच. आणि अर्थातच माझ्यासोबत आत्ता दोन असे चेहरे आहे ज्यांनी आत्तापर्यंत आपल्याला खूप सारं खळखळून मनोरंजन केलेलं आहे. आणि म्हणजे स्क्रीनवरचे ते बादशाह आहेत विनोदातले वगैरे. सर, अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आणि पुन्हा एकदा नव्या भूमिकेच्या माध्यमातून. आणि तुम्ही देखील वेगळ्या एका म्हणजे मालिकेच्या निमित्ताने एका वेगळ्या पैलूच आपले समोर दिसणार आहेत. काय सांगाल, म्हणजे टीम तर मला असं वाटतं तीच आहे पण वेगळा कॅनव्हास आहे. पोस्ट ऑफिस उघडं आहे सोनी मराठीवर गुरुवार ते शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या भेटीला येते. तुम्ही हास्य जत्रा बघतात, त्या हास्य जत्रा आता आमची राहणार आहे सोमवार मंगळवार बुधवार रात्री 9 वाजता. तर 6 दिवस आम्ही तुमच्या सेवेला हजर झालेलं आहे. ही मालिका, ही जी सिरियल येते एका लिमिटेड भागाची, ती पोस्टाची गोष्ट घेऊन येते. 90च्या दशकातली गोष्ट. आमच्या पिढीने पोस्ट ऑफिस पाहिलेलं आहे, पोस्टमन पाहिलं आहे, पत्र पाहिलेले आहेत, मनॉर्डर्स पाहिलेले आहेत. पण आजच्या पिढीने त्यांच्या हातात मोबाईल आला, त्याच्यामुळे पोस्ट ऑफिस, त्यातली गंमत किंवा पोस्टामुळे काय फायदे व्हायचे ह्या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, ह्या पिढीने अनुभवलेल्या नाही आहेत. आजकाल मोबाईल हातात आल्यामुळे आपल्याला कोणाला काही मेसेज पाठवायचा आहे तर एका सेकंदात आपण टाईप केला की तो तिकडे पोचतो. पण त्या काळी एखाद्याला आपलं पत्र पाठवायचं, आपल्या आप्तेष्टांना तेव्हा आपण एक पत्र पाठवायचो, ते 8 दिवसानंतर त्याच्या घरी पोचायचं आणि मग आपल्याला मजकूर कळायचा, त्याची खुशाली कळायची आणि ती आठवण पुढचं पत्र येईपर्यंत राहायचं. आजचा मोबाईलवर येणारा मॅसेज आपण दुसऱ्या सेकंदला डिलीट करून टाकतो, ही गोष्ट तर आता तुम्हाला नव्याने माहितीच आहे. पत्र येणं, मनीऑर्डर येणं ही तेव्हाची फार मोठी गोष्ट होती आणि पोस्ट ऑफिस ही फार त्या काळातली गरज होती. त्या माध्यमातूनच आपल्याला सगळ्यांच्या खुशाल्या कळायच्या. म्हणून आज ही मालिका तुमच्यासमोर येत आहे आणि तुम्हाला 90च्या दशकातला काळ ह्या पोस्टाच्या गोष्टीतून तुम्हाला बघायला मिळणार आहे आजच्या पिढीलाही. आणि ज्याने तो काळ बघितला आहे त्यांनाही परत नव्याने त्याचा उजाळा मिळणार आहे. नक्कीच. काय सांगशील ईशा, एका वेगळ्या टीमसोबत काम करण्याचा हा अनुभव आता तुला कसा आहे? शूट्स आता सुरू झालेले आहेत, माझ्या माहितीप्रमाणे तू गाणं देखील गायलेली आहेस याच्यामध्ये. हो, खूप खूप मजा येते. प्रभादादा म्हणाले तसं यांनी तो काळ अनुभवला आहे, आम्ही नाही अनुभवला आहे. आम्ही ऐकलं आहे फक्त ह्याबद्दल की कसं तेव्हा पोस्ट पत्र टाकायचं, मग ते किती दिवसांनी यायचं. आम्ही मेसेजच्याच काळातलं असल्यामुळे ते अनुभवायला मिळतं आहे याची खूप गंमत वाटते. आणि त्यानिमित्ताने तुम्हाला ते बघायला मिळेल, ज्यांनी नाही ज्यांनी फक्त ऐकलं आहे त्यांना पण पाहायला मिळेल, ज्यांनी अनुभवलं आहे त्यांना ते नॉस्टॅल्जिक होतील आय एम शुअर. कारण खूप मेहनत घेऊन अख्खी टीम काम करते आहे, म्हणजे खूप डिटेल्ड मेहनत होती आहे. आमच्या कॅरेक्टर्सवर म्हणा किंवा प्रॉपर्टीज की त्या काळातल्याच गोष्टी आल्या पाहिजेत, ज्या आत्ता मॉडर्न झाल्या आहेत त्या नसून, किंवा बोलण्यात आपल्या जसे आत्ता मॉडर्न शब्द असतात तसं ते आणि आपसुक येतात ते बोलताना, तर ते न येऊ देता असं सगळेच खूप आम्ही मजा करत मेहनत घेत काम करतो आहे. त्यामुळे आम्हाला खूप मजा येते, तुम्हालाही मजा येईल आय एम शुअर. त्या काळात ना कौलारू घरं जास्त होते, आता सिमेंट काँक्रीटची गरज आली. तर जी पत्र यायची तर म्हणजे आमच्या, मी कोकणातलं असल्यामुळे आमच्याकडे पडवी हा प्रकार असतो, ओटी पडवी. त्या पडवीच्या एका कोपऱ्यामध्ये ना एक लोखंडी तार असायची, तर जी पत्र यायची ना हां ती पत्र त्या लोखंडीच्या सळीमध्ये अशी ठेवलेली असायची वर्षानुवर्षाची पत्र. हां, कारण त्याच्यातनं फार जिव्हाळा असायचा, प्रेम असायचा, आदर असायचा. ती पत्र अशी कुठे टाकली जायची नाही, ती सगळी पत्रं तिथे लटकवून ठेवली असायची. हे वाचलं पत्र म्हणजे सगळ्यांचा अगदी म्हणजे अगदी त्याचा आस्वाद घेऊन झाला, आस्वाद घेतल्याशिवाय ते पत्र तिथं जायचं नाही. आणि वर्षानुवर्ष ती पत्र त्या पडवीला आम्हाला बघायला मिळायची. आता ते पत्र, आता सिमेंट काँक्रीटची गरज झालं त्याच्यामुळे आता खेळाडूकडे पण महाग झालेलं आहे, पण तेव्हा ही पत्रांची गंमत फार जपली जायची. नक्की. एखादा असा किस्सा म्हणजे पत्राचा आठवतोय का की तुम्ही आवर्जून लिहिलेला आहे एखाद्या जीवाभावाच्या व्यक्तीला पत्राच्या निमित्ताने, तो कोणता होता? कोणता म्हणजे कसं, मी शाळेत असताना आमची पिकनिक जात होती, तर माझा मोठा भाऊ मुंबईत आला होता तेव्हा. तेव्हा काय कशी नोकरी मिळायची नाही मिळायची काय फार माहिती नाही आहे. तर पिकनिकला जाण्यासाठी मला पैसे हवे होते, कारण आम्ही गणपतीपुळ्याला जाणार होतो. हां, आता तेवढे नेमके किती पैसे माहिती नाहीत. तर मी भावाला पत्र लिहिलं होतं, तू जर मला पैसे पाठवू शकलास तर मला त्या पिकनिकला जाता येईल, आनंद लुटता येईल. तर ते पत्र पिकनिक जाऊन आली
तेव्हा ते पत्र पोचलं होतं. हा हा किस्सा आयुष्यातला घडलेला माझ्या. हा पण मला पैसे आले होते, ते पैसे आले होते कारण जेव्हा पत्र पोचलं तेव्हा ते पैसे मनरेडरने मला आले होते. हा माझ्या आयुष्यातला फार माझ्या सख्या भावाला मोठ्या भावाला पाठवलेला पत्राचा किस्सा आहे. नक्कीच. आणि आता म्हणजे हास्य जत्राचीच आत्ता टीम आहे इकडे सगळे, पण फक्त कॅनव्हास जरा बदललेला आहे आणि इकडे ही मालिका आहे तर इकडे वेगवेगळ्या गमती जमती ही घडणार आहेत. काय जाणवते आपल्याला की ज्यावेळेला हास्य जत्रातले सगळे परफॉर्मन्स आणि आता या मालिकेतले जे परफॉर्मन्स करतायत, प्रत्येकाच्या भूमिकेतले ही काही पैलू आपल्याला समोर हे नव्याने येत असतील, तर काय जाणवते तुम्हाला? हे दोन खूप वेगळे फॉर्मॅट आहेत. एक हास्य जत्रा नॉन फिक्शन आहे, हे फिक्शन आहे. खूप फरक जाणवतो. ॲज अन ॲक्टर आम्ही काम करताना तिथे नाटकासारखं करतो, एक सलग 10-15 मिनिटात तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि इथे एक 40 एपिसोडमध्ये आम्ही एक गोष्ट सांगणार आहोत तुम्हाला. एका कॅरेक्टरवर आम्ही प्रत्येकजण डेप्थमध्ये 4-5 महिने काम करणार आहोत. तर ॲक्टर म्हणून हे खूप आम्हाला आनंद देणार आहे की आम्हाला एका कॅरेक्टरवर खूप वेळ छान काम करता येतं आहे. आणि हास्य जत्रेचीच टीम असल्यामुळे कम्फर्ट झोन आहे. आमचे मॅजिशियन्स आहेत मोठे सर, गोस्वामी सर, ते एक जादूची काडी फिरवायला आहेतच. आणि हे सगळे विनोदाचे बादशाह आहेत आजूबाजूला, त्यामुळे आमच्यासारखे नवीन लोक फार शिकतायत करता करता हे, त्यामुळे खूप मजा येते. आणि आत्ता फायनली ज्यावेळेला 5 तारखेला आता मालिका आता येऊ घातलेली आहे, पण तत्पूर्वी मला एक प्रश्न विचारायचा आहे, गाण्याचा जो काही एक्सपिरियन्स होता तो कसा राहिला आहे? खूप मजा आली. म्हणजे मी शिकलेली गायिका नाही आहे, पण मी शिकलेली डान्सर, कथक डान्सर आहे, त्याच्यामुळे मला गाण्याचा सेन्स आहे. त्यामुळे सरांनी आम्हाच लोकांना, म्हणजे ओंकार राऊत, समीर चौगुले, मी, चेतना भट, आम्ही जाऊन गायलो. खूप मजा आली आणि आम्ही बसून आधी प्रॅक्टिस केली, मग कोरसचे वेगवेगळे व्हेरिएशन्स शिकलो आणि मग ते रेकॉर्ड केले, त्यामुळे खूप मजा आली. आणि मध्ये मध्ये असे माझ्या कॅरेक्टरचे गाण्याच्या मध्ये इनपुट्स आहेत की असं हे चला निघूया असं, ते केळकरबाईंचं एक सुशेगात कॅरेक्टर आहे, तर ते थोडंसं त्याची गंमत पण आहे गाण्यात. आता फायनली आता ज्यावेळेला मालिका आता म्हणजे काही दिवसांवरती येऊन ढेपलेली आहे, प्रेक्षकांना तुम्ही आवाहन काय कराल? की पोस्ट ऑफिस उघडं आहे, गुरुवार ते शनिवार रात्री 9 वाजता सोनी मराठीवर येते. 90च्या दशकातला काळ ज्यांनी पाहिला आहे, ज्यांनी नाही पाहिला आहे त्यांनी आवर्जून बघावा. नक्कीच ज्यांनी पाहिला आहे ते रिलेट होतील. आणि आत्ताच्या पिढीला पोस्ट ऑफिस काय होतं, पत्राची गंमत काय होती, हे तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे. तेव्हा तुम्ही जरूर बघा काय समजलं. आणि सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9 वाजता सोनी मराठीवर महाराष्ट्राची हास्य जत्रा बघायला मात्र विसरू नका. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि आभारही मानतो. छान ही मालिका सुपर डुपर हिट ठरू दे आणि छान TRP चे उच्चांक मिळू दे अशा सदिच्छाही व्यक्त करतो. थँक्यू सो मच, तुम्ही अल्ट्रा मराठी आणि मराठी बहुत सोबत बातचीत केलीत यासाठी. थँक्यू.